नमस्कार बालमित्रांनो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे ससा आणि कासव. एकदा एका घनदाट जंगलात ससा आणि कासव राहत असे. ते दोघे मित्र होते. असंच एके दिवशी ससा त्याच्या चपळाईच्या फुशारक्या मारत कासवाला सांगत होता. तर कासव म्हणे, आपण शर्यत लावू का? तर ससा म्हणतो, तुला खरंच वाटतं की तू शर्यतीमध्ये उतरू शकशील, पळू शकशील? तो म्हणतो, हो लावतो का? मग तू सांगतो, चालेल. मग त्या दोघांची शर्यत लागते. मग त्याला ससा सांगतो कासवाला की टेकडी ना, ती टेकडी ओलांडून एक आंब्याचं झाड आहे, तिथपर्यंत आपण शर्यत लावूया. तर त्याला म्हणतो, चालेल चल. मग त्यांची शर्यत सुरू होते. शर्यत सुरू होते तर ससा टुणुक उड्या मारत पुढे एकदम पुढे चालला जातो, आणि ससा कासव मात्र हळूहळू मागे येत राहतो त्याच्या. तर गेल्यावर मग ससा खूप पुढे चालला जातो. मग खूप पुढे गेल्यानंतर त्याला गाजराचं शेत दिसतं, असे टवटवीत गाजरं असतात. त्याला वाटतं, बाप खाऊन तरी घेऊ आपण हे. मग पण तो विचार करतो, मग तो मागे बघून घेतो एकदा. मग बघितल्यावर त्याला कासव कुठेच दिसत नाही. मग तो म्हणतो, चला कासव तर काही नाही, कासव तर अजून दिसत पण नाही मला, म्हणजे कासव खूप लांब आहे. मग तो ते गाजरं कचं खाऊन घेतो. मग ते खाल्ले गेल्यावर थोडं अजून पुढे गेल्यावर ससाला मुळाचं शेत दिसतं. मग ते मुळाचं शेत दिसल्यावर त्याला परत खावं असं वाटतं त्या मुळा. तर ते मुळं पण पटपट खाऊन घेतो. अजून पुढे गेल्यावर त्याला पालकाचं शेत दिसतं. तर ती पालक पण तो पटपट खाऊन घेतो. खाऊन खाल्लं गेल्यावर त्याचं पोट खूप भरून जातं, त्याला चालता पण येत नाही. मग तो एकदा मागे बघतो तर कासव कुठेच दिसत नाही. मग त्याला असं वाटतं, कासव तर काही अजून आलेलं नाही आहे, तोपर्यंत आपण एक झोप तरी घेऊन घेऊया. मग एका झाडाखाली सावली असते, तिथे तो झोपून जातो. मग तो झोपून गेल्यावर कासव हळूहळू तिथे येतो. तिथे आल्यावर त्याला बघतो, बघितल्यावर पण तो त्याच्याकडे काही लक्ष देत नाही. तो आपलं काम चालूच ठेवतो. तो जात टेकरी ओलांडून तो आंब्याच्या झाडापर्यंत पोचून जातो. थोड्या वेळा तिकडे ससा उठतो. मग तो उठला का? मग उठला. मग तो बघतो एकदा मागे. बघितल्यावर कासव तर काही दिसत नाही, म्हणजे त्याला असं वाटतं की कासव खूप मागे आहे बा, अजून आलेलंच नाही. मग तो टुणुक उड्या मारत आंब्याच्या झाडापर्यंत जातो. तर पाहतो तर काय, कासव जिंकलेला होता. त्याला खूप वाईट वाटतं. तर कासव त्याच्यावर हसतो, हा 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 बघ, तू इतका स्वतःवर गर्व करत होता ना, आपण स्वतःवर गर्व कधीच करू नये. तर आपल्याला या गोष्टीवरून असं शिकायला मिळतं की स्वतःवर गर्व कधीच करू नये. थँक्यू.